कोपरगाव शहरात अस्वच्छतेचं साम्राज्य वाढलं असून विविध ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचलेत, त्यामुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नगरपालिकेतील नगरसेवकांकडे वेळोवेळी मागणी केली तरीसुद्धा कचरा आणि गटारींची साफसफाई होत नसल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसून गांधीगिरी करत आंदोलन केलं. यावेळी मनसेचे अलीम शहा आणि अनिल गायकवाड यांनी आपली भूमिका व्यक्त केली. असलं तर नगरसेवक जे उभे असतात ते दहा दहा चक्रा मारतात वाडामध्ये, दहा दहा वेळा लोकांच्या घरी जातात तर आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा. मतदान झाल्यावर ते निवडून आल्यावर वाडामध्ये पायसुद्धा ठेवत नाही. काय म्हणजे फक्त ते पैसे देऊन निवडून येतात आणि लोकांच्या पाया पडतात, निवडून जातात, नंतर वाडामध्ये लक्ष देत नाही. लोकांचे अपघात होतात इकडं, म्हणजे लहान लहान पोरं चालतात मागं, ते एक लेकरू बैलाखाली छातीवर पाय दिलं बैलाने, तो जागीच गेला. त्या टायमाला मी आम्ही दवाखान्यात उचलून नेलं, ते जागीच गेला होतो बोरगा. हे घाणीमुळे पुरी जाईल ना, पोरं असतात लहान लहान पोरं असतात, ते त्यांना आजार होईल. यांची त्यांना काही काळजीच नाही, फक्त निवडून यायचं, ठेके कसे कमवायचे, पैसे कसे कमवायचे, ते नगरपालिकेमध्ये तेवढं तेवढं त्यांचं काम आहे. फक्त वार्डामध्ये लक्ष देणार नाही, काय नाही, फक्त बस ठेके कुठे येणार, पैसा कुठून मिळणार, फक्त त्यांचे पैसे नगरपालिकेमध्ये पैसे गेलेले ते काढायचं, त्यांचे कामं चालू आहे. 8-15 दिवसापासून आम्ही त्या संबंधित नगरसेवकाला सांगितलं, तिथं 4 नगरसेवक आहे, वार्ड क्रमांक 6 4 नगरसेवक आहे. या 4 नगरसेवकाला आम्ही वेळोवेळी सांगितलं का भाऊ इथं घाणीचं पहिले पहा, हे घाणीचं इथं साम्राज्य किती वाढलेलं आहे, डुकरं गाढवं जनावर इथून शाळेचे येणारे जाणारे विद्यार्थी राहतात, तरी पण इथं पोलीस लाईन आहे, यांचे जीवाचे यांचे आरोग्याचे जीव एकदम धोक्यात आहे यांचे या लोकांचे, तरी पण हे नगरपालिकेचे आहे ना नगरसेवक इथं साधे देखील चक्करसुद्धा मारलं नाही त्यांनी. लहान मुलं इथून येता जाता इथं डुकरं राहतात, गाढवं राहतात, कुत्रे राहतात, काही जणांना चाव घेतलेला आहे इथं अशा लहान लहान मुलांना. एका म्हणजे अक्षरशः इथं आहे ना एका मुलाचा जीवसुद्धा गेलेला आहे. एका बैलानी त्या मुलाच्या छातीवर पाय दिला, तो मुलगा जागीच एक्सपायर झालेला आहे. या केवळ का ह्या घाणीमुळं इथं जनावरं येतात, सगळ्या गोष्टी येतात. अहो इथं घाण सोडा लेक, पण आज आम्हाला काल पाणी आलेलं हे सुद्धा घाण होतं. शेवळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस वसाहत आणि त्यामागील रस्त्यावर असलेल्या कचरा आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. तेथील त्रस्त नागरिकांनी आणि महिलांनीही यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. इथं 15-15 दिवस एक तर कचरा गाडी येत नाही, काही नाही, सगळं घाणीतले घाणीचे सगळे कागद आमच्या अन्न पाण्यामध्ये येऊन पडतात, सगळ्या माशा आणि ते आम्ही परवाई तगून जातो. सगळ्यांना आम्ही नगरपालिकेला तक्रार केली पण कुणी पण याची दखल काही घेत नाही. आमच्या मुलांच्या मागं सर्वजण आम्हाला डेंग्यूच्या याच्यामध्ये सगळे आजारी पडलेले होते. तुमची काय मागणी? आमचे सगळे काही इथं कचराच टाकले नाही पाहिजे कुणी, एक तर नाही तर मग रोज तुम्ही येऊन कचरा गोळा करून घेऊन जायचा. पूर्ण गावातला पिक्चर टाकीपासूनचा कचरा सगळा इथं येऊन पडतो. कचऱ्याची कुंडी दुसरीकडे जाऊ द्या बाहेर कुठं पण, सगळं अशा ठिकाणी जाऊ द्या का जिथं जास्त रहदारी नाही, कचरा कुंडीत वास येतो, नाली सगळे किडे विंचू गोमी सारे घरात घुसत येत, उंदर भुशी साप, मग एवढं सगळं असल्यामुळे आम्हाला आरोग्य खालास, मुलं आजारी पडतात, थंडी ताप डेंग्यू असे आजार होतात ना या कचऱ्यामुळे. इथं राहू शकत नाही माणूस, राहू शकत नाही, जनावरांचा झालाय अड्डा हा. ग्राउंड वर पण तसं करत नाही, काय नाही काय नाही, पावसाळ्यात पूर्ण ये नाली भरल्यानंतर आतमध्ये वाड्यात पाणी येतं पोलीस लाईनच्या आणि पूर्ण आळ्यामध्ये येतात. आणि रोज नगरपालिकेवाले ना कर्मचाऱ्यांना सांगू कंटाळे येतो, ते बोलतात आम्हाला सांगितलेलं नाही कचरा उचलायला, 3-4 दिवसांनी होतंय सांगितलेलं आहे. आणि आमचे छोटे छोटे मुलं आहे 7-8 महिन्याचे, इथं कसं राहायचं, किती आळ्या आणि किती माशा होतात, कधी कचरा उचलत नाही ते सफाई कामगारांना झाडायचं, धापे उघडून सुद्धा त्यातला कचरा काढलेला नाही सगळे इतकाला सांगून सुद्धा आमचं ते मध्ये प्लायवूड बसून दिलं आणि पूर्ण आता कचरा आतमध्ये येतो, काहीच उपयोग नाही त्याचा. या आंदोलनात मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाडांसह अलीम शहा, सुजल चंदनशिव, संतोष लहिरे, अशोक दुसाने, भीमा ठोंबरे आदींनी सहभाग घेतला होता. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, SNN मीडिया, कोपरगाव.